आज यशोगाथा थोरांचीमध्ये महादेव गोविंद रानडे भारतीय विद्वान समाज सुधारक आणि लेखक यांचा जीवन परिचय जाणून घेणार आहोत। त्यांचा जन्म 18 जानेवारी 1842 रोजी निफाड नाशिक महाराष्ट्र या ठिकाणी झाला। त्यांचे टोपण नाव न्यायमूर्ती रानडे। समाज सुधारणा चळवळीमध्ये ते सक्रिय होते। राष्ट्रीय सामाजिक परिषद या संघटनेची त्यांनी 1885 स्थापना केली होती। महादेव गोविंद रानडे हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक होते, तसेच अर्थशास्त्रज्ञ व ब्रिटिश भारतामधील न्यायाधीश होते। इसवी सन 1878 साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते। 1885 मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची निवड झाली। न्यायमूर्ती रानडे यांना आधुनिक भारताच्या इतिहासात महाराष्ट्रातील समाज सुधारणा चळवळीत महत्त्वाचे स्थान आहे। शिक्षणाचा प्रसार व्हावा, स्त्रियांनाही शिक्षण घेता यावे यासाठी मुलींच्या शाळा सुरू केल्या। त्यांनी शिक्षण, समाजसेवा, राजकारण तसेच आर्थिक बाबतीत अमूल्य कार्य केले। महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिकमधील निफाड या गावी झाला। त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले। त्यांना शालेय आयुष्यात विनायक जनार्दन कीर्तने यांची मैत्री लाभली आणि पुढे ती वाढली। लहानपणी महादेव अबोल आणि काहीसे संत होते, मात्र त्यांची तीव्र स्मरणशक्ती, सामाजिक भान इतरांच्या लक्षात आले होते आणि 1856 नंतर ते आणि कीर्तने मुंबईत शिक्षणासाठी आले। एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये ते दोघं दाखल झाले। त्यांचे इंग्रजी संस्कृत भाषांमधील वाचन वाढले। लॅटिनचाही त्यांनी अभ्यास केला। मॅट्रिकच्या परीक्षेसाठी त्यांनी मराठी शाईचा उदय आणि उत्कर्ष या विषयावर निबंध लिहिला। पुढच्या काळात त्यांनी त्याच नावाचे पुस्तक लिहिले। अफाट वाचनाने त्यांची बुद्धी प्रगल्भ झाली होती, त्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळे, बक्षिसेही मिळत। 1862 साली ते मॅट्रिक तर 1864 साली त्यांनी ते MA झाले। त्यावेळी अलेक्झांडर ग्रँड यांचा सहवास आणि मार्गदर्शन त्यांना लाभले। या काळात महादेव रावांनी विविध विषयांवर निबंध लेखन केले। इतिहास आणि अर्थशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय राहिले आणि त्यात त्यांनी अधिकारही प्राप्त केला होता। त्यांनी अध्यापन, परीक्षण, अनुवाद, न्यायदान अशा कामांमध्ये आपल्या बुद्धीची चमक दाखवली। त्यांनी इतिहास हा विषय घेऊन MA केले। इसवी सन 1866 साली ते कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून त्यांची निवड झाली। न्यायमूर्ती रानडे यांना एल्फिन्स्टन महाविद्यालयात कनिष्ठ असलेले दिनशा वात्सा रानडे यांबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे। महादेव गोविंद रानडे यांचा पहिला विवाह 1851 साली वयाच्या 11-12 वर्षी वाईतील दांडेकरांच्या रमा नावाच्या मुलीशी झाला। ही पत्नी आजारी पडली आणि तिचे 1873 साली निधन झाले। महादेवरावांच्या विधवांच्या पुनर्विवाह संबंधीचे विचार आणि त्या चळवळीतील त्यांचा सहभाग लक्षात घेता ते एखाद्या विधवेशी लग्न करतील अशी अटकळ त्यांच्या वडिलांनी बांधली आणि त्या सालच्या नोव्हेंबरच्या 30 तारखेला अण्णासाहेब कुर्लेकर यांच्या कन्येशी त्यांनी महादेवरावांचा विवाह करून दिला। लग्नानंतर माधवरावांनी या पत्नीचे नावही रमा असेच ठेवले। महादेवरावांनी त्या काळात बोलके सुधारक म्हणून सनातनांकडून संभावनाही झाली। विधवा विवाहाची हाती आलेली संधी आपण दवडली म्हणून ते दुःखी झाले, पण पुढे त्यांनी रमाबाईंना शिकवले। काही काळ त्यांनी शिक्षक संस्थानाचे सचिव, जिल्हा न्यायाधीश म्हणून विविध ठिकाणी काम केले। इसवी सन 1893 साली मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती। दिनांक 31 मार्च इसवी सन 1867 रोजी न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, डॉक्टर रागो भांडारकर, वामन आबाजी मोडक इत्यादी मंडळींनी पुढाकार घेऊन मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली। त्याआधी इसवी सन 1871 साली रानडे यांचा सार्वजनिक सभेच्या स्थापनेशी व कार्याशी संबंध आला होताच आणि सामाजिक प्रश्नांचं महत्त्व लक्षात घेऊन समाज सुधारणांसाठी रानडे यांनी पुढाकार घेऊन भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना केली। या परिषदेचे ते 14 वर्ष महासचिव होते। जाती प्रथेचे उच्चाटन, आंतरजातीय विवाहास परवानगी, विवाहाच्या वयाव मर्यादेत वाढ, बहुपत्नीत्वाचा प्रथेस आडा, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, तथाकथित जाती बहिष्कृत लोकांच्या स्थितीत सुधारणा, हिंदू मुसलमानांच्या धार्मिक मतभेदांचे निराकरण अशा या संस्थेच्या मागण्या होत्या आणि भारताच्या स्वातंत्र्यात पुढे मध्यवर्ती भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेच्या स्थापनेतही न्यायमूर्ती रानडे यांचा मोठा सहभाग होता।
इसवी सन 1870 ते 1887 ह्या काळात मराठीला विद्यापीठात स्थान मिळावे यासाठी जनमत तयार करण्यासाठी रानडे यांनी प्रयत्न देखील केले. विद्यापीठ आणि देशी भाषा या विषयावर श्री ग. त्र्यम जोशी यांना निबंध लिहिण्यास प्रवृत्त करून त्या निबंधाचे सार्वजनिक सभेत प्रकट वाचन करवणे व चर्चा करवणे जर्नल ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटी या संस्थेच्या नियतकालिकातून ह्या विषयावर लेखन मुंबईच्या टाइम्स ऑफ इंडिया ह्या वृत्तपत्रातून या विषयावर त्यांनी लेखन केले. समाज सेवेचा उद्देश डोळ्यात समोर ठेवून शेवटी त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं. रानडे यांनी 16 जानेवारी 1901 च्या रात्री जस्टिन मेकार्थी यांचे हिस्ट्री ऑफ अवर ओन टाइम्स हे पुस्तक वाचायला घेतले आणि पुस्तक वाचायला बसले नाही तोवर त्यांना त्रास सुरू झाला व त्यांची जीवनयात्रा संपली. अशा या थोर समाज सुधारकास मी विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.